इंदिरानगर साईनाथ नगर जॉगिंग ट्रॅक जवळ रश्मी आर्केड मध्ये डॉक्टर श्रुती उमाळे आणि डॉक्टर पियुष उमाळे यांच्या हेअर स्किन लेझर डेंटल आणि कॉस्मेटॉलॉजीसाठी द स्माइलिंग स्किन या क्लिनिकच्या चौथ्या शाखेचे उद्घाटन सुनील फरांदे तसेच माजी नगरसेविका रुपाली निकुळे, यशवंत निकुळे, समीना मिर्झा यांच्या उपस्थितीत फीत कापून उद्घाटन संपन्न झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संपूर्ण क्लिनिकची पाहणी केली. डॉक्टर श्रुती उमाळे आणि डॉक्टर पियुष उमाळे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. उपस्थित मान्यवर सुनील फरांदे यांनी डॉक्टर श्रुती उमाळे आणि पियुष उमाळे यांच्या क्लिनिकला शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. आज आपल्या साईनाथ नगर परिसरामध्ये स्माइलिंग स्किन या अतिशय चांगल्या स्किन हेअर कॉस्मेटिक या टाईपच्या सगळ्या ज्या प्रक्रिया असतात त्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषांसाठी आवश्यक आहेत असे सगळं गोष्टी ज्या इंदिरानगर परिसरात आता डॉक्टर पियुष उमाळे आणि श्रुती उमाळेच्या माध्यमातून सर्व घटकांना या इंदिरानगर परिसरात ही खरं तर गरजच होती. या परिसरात अशा प्रकारचं सुंदर क्लिनिक उघडलेलं आहे आणि भविष्यकाळात या प्रकारच्या क्लिनिकला आणि यांना भरघोस प्रगती हो यांची आणि असाच यांची प्रगती होऊन त्यांनी आजूबाजूच्या समाजाची सुद्धा प्रगती व्हायला पाहिजे ही माझी आणि माझ्याबरोबर असणारे उद्घाटक यशवंत निकोळे आणि आमच्या समूहातर्फे मी दोन्ही उमाळी फॅमिलीला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शुभेच्छा करतो. जय हिंद. माजी नगरसेविका रुपाली निकुळे यांनीही उमाळी दाम्पत्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. छान आहे आणि आपल्या एवढ्या एरियामध्ये हे क्लिनिक नव्हतं. ॲक्च्युली स्किन थेरपी वगैरे सगळं इथे ब्युटीसाठी एरियाला अगदी शोभा आली. उमाळे डॉक्टरांना मॅडमला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं. द स्माइलिंग स्किन या क्लिनिकला माजी नगरसेविका समीना मिर्झा यांनीही शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. 100% नक्की आपण जसं जसं आता पुढे जात आहोत एकेश्वर सकाळकडे तर सर्वांना आता ब्युटी एजन्सी ब्युटी पार्लरची एक आता नीड नाही राहिली म्हणजे एक लाईफस्टाईल झालेली आहे लोकांची आणि त्यामुळे स्किन क्लिनिक इथे मोस्ट निडेड होता आणि ते यांनी तेही पूर्ण फुल्ली फर्निश्ड आणि पूर्ण फुल ट्रीटमेंटसह इकडे येणं हे आमचं लकच म्हणावं. आम्हाला इतके चांगलं क्लिनिक इथे भेटलेलं आहे नक्की त्यांचा लोकांना खूप उपयोग होणार आहे. द स्माइलिंग स्किन या क्लिनिकमध्ये होणाऱ्या विविध उपचारांची माहिती देत डॉक्टर पियुष उमाळे डॉक्टर श्रुती उमाळे यांनी मनोगत व्यक्त केले. आपण इथे द स्माइलिंग स्किन या क्लिनिकच्या ओपनिंगबद्दल बोलणार आहोत. सो आमचं हे नवीन क्लिनिक चौथं क्लिनिक आहे आमचं नाशिकमध्ये आहे. सो आमची प्रॅक्टिस माझी प्रॅक्टिस स्टार्ट झाली होती 12 वर्षापूर्वी विलोळी या गावातनं. सो तिथे आम्ही डेंटल क्लिनिक चालू केलं होतं. त्याच्या 5 वर्षानंतर आम्ही नाशिकच्या दीपालीनगर एरियात आमचा दुसरा दवाखाना चालू केला होता आणि त्याच्या 2 वर्षानंतर म्हणजे जस्ट 2 वर्षाआधी आम्ही तिसरा दवाखाना डेंटलचा चालू केला होता. यावेळेस आम्ही आता डेंटल पेशंट करताना आम्हाला एक लक्षात आलं की लोकांना स्किनच्या रिलेटेड आणि हेअरच्या रिलेटेड पण खूप साऱ्या समस्या आहेत. सो त्या ॲड्रेस करायसाठी आम्ही एक पूर्ण इकोसिस्टम डेव्हलप केली की ज्यात आम्ही स्किन हेअर लेझर डेंटल आणि कॉस्मेटॉलॉजी आम्ही पूर्ण एका छताखाली द्यायचा विचार केला आणि त्याचाच कॉन्सेप्ट आहे हा द स्माइलिंग स्किन. सो द स्माइलिंग स्किनबद्दल सांगायचं झाल्यास आमच्याकडे इथे FDA अप्रूव्ह मशीन्स आहेत फर्स्ट आणि इथे 8 डॉक्टरांची टीम आहे. सो वी आर द टीम ऑफ 8 डॉक्टर्स इन्क्लुडिंग डेंटिस्ट इन्क्लुडिंग डर्मेटोलॉजिस्ट इन्क्लुडिंग कॉस्मेटोलॉजिस्ट इन्क्लुडिंग एनी अदर फॅसिलिटीज वी हॅव हिअर अँड वी डू ऑल काइंड ऑफ कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स प्लस डेंटल ट्रीटमेंट्स अँड हेअर ट्रीटमेंट्स ओव्हर हिअर. क्लिनिकचं इंटेरियर सांगायचं झालं तर आम्ही मुद्दाहून क्लिनिकचं इंटेरियर अशा प्रकारे डिझाईन केलं आहे की पेशंटला एक क्लिनिकवाली फील इथे नाही यावी आणि जी एन्झायटी पेशंट्सला मोस्टली क्लिनिकमध्ये आल्यावर असते जी भीती असते ती इथे येणार नाही अशी आम्ही काळजी घेतली. मशीन सगळ्यात लेटेस्ट मशीन आम्ही लेझर्सच्या घेतलेल्या इथे त्याच्यामध्ये आम्ही खूप छान प्रकारे इथे इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत आणि क्लिनिक आमचं लोकेशन आहे इंदिरानगर एरियात. इंदिरानगरचा जॉगिंग ट्रॅकचा सिग्नल आहे त्याच्या त्या जॉगिंग ट्रॅकच्या सिग्नलवरून राईट घेतला कीच तुम्हाला क्लिनिक आमचं दिसेल. सो तुम्ही नक्की व्हिजिट द्या. मी सगळ्या नाशिकरांना सांगेन की एकदा आम्हाला सेवेचा मौका द्या. ट्रीटमेंट्स आमच्याकडे कुठल्या होतात तर ॲक्नेस कारच्या ट्रीटमेंट काही कोणाला पुरळं आहेत ते काढणं चेहऱ्यावरचे डाग केस गळणं नंतर तुमचे टॅटू काढणं कोणाला कुठे मोल असेल काही मसा असेल तो काढणं तर अशा भरपूर आमच्याकडे सुविधा अवेलेबल आहे. हायड्राफेशियल मेडिकेटेड फेशियल्स आमच्याकडे अवेलेबल आहे. सो तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला खूप आवडेल क्लिनिक
थैंक यू। आम्ही स्माइलिंग स्किन या क्लिनिक खास लसीकरणासाठी बनवलं आहे, कॉस्मेटोलॉजी क्लिनिक आहे आमच्याकडे। सर्व आजचे जे लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे लेझर्स आहेत आणि सगळे रिडक्शन मशीन्स आहेत सगळे अवेलेबल आहेत। आणि आम्ही हायड्रोफेशियलमध्ये पण आम्ही काम करतो, कारण की फेस गळती आहे ज्यांना पिगमेंट्स आहेत चेहऱ्यावरती, टॅटू आहे ज्यांना अनिश्चित टॅटू आहे आपल्याकडे। स्माइलिंग स्किन हे क्लिनिक इंद्रनगर जॉगिंग ट्रॅकच्या सिग्नलच्या 2 मिनिटाच्या अंतरावर आहे। सगळ्यात पहिले हॅपी न्यू इयर 2023। आणि आज आपलं उद्घाटन झालं आहे ओपने स्माइलिंग स्किनचं इंदिरा नगरमध्ये। खूप डॉक्टर श्रुती आणि डॉक्टर पियुष यांना वाटत होतं की आपण आपल्या एरियामध्ये काहीतरी करूया, जे सगळ्यांना कॅनडा कॉर्नर, गोविंद नगर, महात्मा नगरला जावायचं जायला लागायचं। सो वी हॅव चूजन सेट द प्लेस। आणि आपल्या इकडे सगळे स्किन्स आणि हेअरची स्पेशलिटी आपल्याकडे आहे। आणि आय हॅव बीन प्रॅक्टिसिंग सिन्स 7 इयर्स इन मुंबई कल्याणला होती। आय कम्प्लीटेड माय कॉस्मेटोलॉजी तिकडनं। आणि आपल्याकडे सगळ्या उपयुक्त अशा मशीन्स आहेत, FDA अप्रूव्ड आहेत। सो आपल्याकडे लेझर हेअर रिडक्शन होत आहे, आपल्याकडे बुटॉक्स होतं, फिलर्स होतात, आपल्याकडे व्हाइटनिंग इंजेक्शन्स आहेत, ग्लूटाथिओन ट्रीटमेंट, आपल्याकडे पिगमेंटेशन मुळात जे आहे टॅटू रिमूव्हल आहे, याच्यासाठी पिको लेझर्स आहेत, मेडिकेटेड फेशियल्स आहेत आपल्याकडे। आणि आपल्याकडे विशेष म्हणजे स्किन ॲनालाइज केल्यानंतर आपण सगळे ट्रीटमेंट्स अकॉर्डिंग टू युअर स्किन टाईप केले जातात। सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन की आपले जे इनॉग्रल ऑफर्स आहेत आणि आपली स्किन आणि हेअर रेलिव्हेंट प्लस डेंटल सर्वांनी इकडे व्हिजिट करावे। अँड वी ट्रीट यू ॲट आर बेस्ट अँड यू विल गो विथ अ स्माइलिंग स्किन अँड विथ अ स्माइलिंग फेस। थँक यू। या कार्यक्रमास सुनील फरांदे, माजी नगर सेविका रुपालीताई निकोळे, यशवंत निकोळे, समीना मिर्झा, डॉक्टर श्रुती उमाळे, डॉक्टर पियुष उमाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, हितचिंतक, परिसरातील नागरिक, महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। यांसन न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।